हे दोघे नाशिक जिल्ह्यातल्या एका गावात विहिरीत पडले आणि मग रंगला जीव वाचवण्याचा थरार. मांजराच्या जीवावर उठलेल्या बिबट्याची नंतर काय हालत झाली बघूया. जीव घेता घेता मदतीचा पंजा. मावशी आणि भाच्यात रंगली जुगलबंदी. बिबट्यानं घडवलं माणुसकीचं दर्शन. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात कणकोरी गावातल्या विहिरीत असा थरार रंगला होता. एक बिबट्या आणि त्याची मावशी मांजर यांची जबरदस्त टक्कर बघायला मिळाली. शनिवारी रात्री हा 5-6 वर्षांचा बिबट्या शिकारीसाठी मांजरीचा पाठलाग करत होता. अंधारात दोघांचाही अंदाज चुकला आणि ते काठ नसलेल्या विहिरीत पडले. कसे बसे पोहत काठावर लागले, मात्र बाहेर येता येईना. भिंतीचा आधार घेऊन दोघेही कसे तरी तग धरून होते. एकाच संकटात सापडलेल्या शिकार आणि शिकाऱ्याची ही जोडी जीव वाचवण्यासाठी धडपडत होती. एकदा तर बिबट्यानं मांजरीला पडताना वाचवलंही. मांजर आणि बिबट हे दोघही त्यांचं अडचणीत मदत करण्यात असे दिसले. जेव्हा मांजर विहिरीत पडले तेव्हा बिबट्यानी त्याच्या तोंडामध्ये पकडून तिला काही इजा न पोचवता कपारीवरती ठेवलं मांजरीला. तब्बल 5 तास हा खेळ सुरू होता. अखेर वनविभागानं पिंजरा आत सोडला आणि दोघांचाही जीव वाचवला. हमारे रेस्क्यू ने मौके पे पहुंच के उसको रेस्क्यू किया है. रेस्क्यू मशीन की मदद से किया गया. उसको रेस्क्यू करने के बाद उसका मेडिकल करा के सेफली उसके नेचुरल हैबिटेट में रिलीज कर दिया गया. और उसके साथ साथ एक बिल्ली भी थी जो हो सकता है उसका भक्ष थी, और उसको भी साथ में रिलीज करके रेस्क्यू करके रिलीज किया गया. अमरावतीत काही वर्षांपूर्वी बिबट्या आणि कुत्रा विहिरीत पडल्यामुळे असाच प्रकार घडला होता. त्यावेळीही संकटात सापडल्यानंतर दोघंही शत्रुत्व विसरले होते. आता पुन्हा बिबट्यानं माणुसकी दाखवलीय. बाहेरचं संकट आलं की वैर विसरून एकत्र यायचं हा खरं तर मानवी स्वभाव. पण हिंस्त्र प्राणी देखील कधी कधी माणुसकीचं दर्शन घडवून जातात. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, सिन्नर, नाशिक. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे. दुसरीकडे सणांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. जनतेचं आरोग्य महत्वाचं, उत्सव नंतरही साजरे करू असं मुख्यमंत्री म्हणाले. गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीय धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पक्ष आणि संघटनांना केलेलं आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केले, तर जनतेचं आरोग्य महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उत्सव नंतरही साजरे करू शकतो. कोरोना संसर्गातली वाढ परिस्थिती बिघडवू शकते याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. राजकीय पक्ष आणि संघटनांना त्यांनी विनंती केलेली आहे, या काळात गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा आणि मोर्चे हे त्वरित स्थगित करावे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे.